Hi. डॉक्टर रिद्धी तो सॉल्व करणार आहे. त्याबरोबरीनं आज मी डॉक्टरांबरोबर एक अतिशय महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहे, तो म्हणजे म्युकर मायकोसिस. म्हणूनच मी माझ्या शोमध्ये कायम काय म्हणते माहिती आहे का? टॉपिक्स आर एंडलेस, इट्स ऑल अबाउट वेलनेस. आज मी ऑर्थो स्क्वेअर डेंटल क्लिनिकमध्ये आलेले आहे, याचा अर्थ तुम्हाला कळलंच असेल. काहीतरी दातांसंदर्भातले प्रॉब्लेम्स आहेत म्हणून मी इथे आली आहे. अगदी बरोबर आहे. त्याआधी मी जरा मास्क काढते, लिबर्टी घेते, कारण मला जर तुमच्याशी व्यवस्थित बोलायचं असेल तर थोडा वेळ मास्क काढला पाहिजे. सगळेजण मला कॉम्प्लिमेंट्स देत असतात की तुझं स्माईल किती छान आहे, किंवा तुझे दात किती छान आहे, तुझं पेप्सोडेंटवालं स्माईल आहे, असं मला खूप सारे कॉम्प्लिमेंट्स येत असतात. आणि माझ्यासारखेच बरेच जण असे असतात की ज्यांचं स्माईल खूप छान असतं, दात खूप रेखीव मस्त असतात, पण काय ना, फक्त हे वरचे दात चांगले असून उपयोग नसतो. आतमध्ये ज्या आपल्या दाढा असतात, आतले जे दात असतात, तेसुद्धा क्लीन, हायजीन आणि न किडलेले असणं फार गरजेचं असतं. तर याच संदर्भातले प्रॉब्लेम्स माझे काही आहेत म्हणून मी इथे आलेले. पण त्याआधी तुम्हाला आठवत असेल तर मी इंस्टाग्रामवर काही प्रश्न विचारले होते. मला प्रश्न पडला असेल की मी अचानक दातांच्या समस्या याविषयी का विचारते, तर माझ्या यूट्यूब चॅनलचा पुढचा ब्लॉग याच्यावर असणार आहे. तर मी तुम्हाला विचारलेलं की दातांबद्दल तुमच्या काही समस्या आहेत का आणि त्या कुठल्या, तर मला भरभरून रिस्पॉन्स मिळाला. खूप जणांच्या खूप समस्या आहेत, त्यांचे प्रश्न मी वाचले, पण मला एकच वाटतं की प्रत्येकाच्या दाताची हिस्ट्री, प्रत्येकाचे दात ह्याची ठेवण हे सगळं वेगवेगळं असतं. त्यामुळे ज्यांना कोणाला दातासंदर्भातल्या समस्या असतील त्यांनी डॉक्टरांना कन्सल्ट करणं गरजेचं आहे, जसं की मी आज इथे आलेली आहे. आणि त्यानंतर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, ते खूप मस्त आहे. त्यामुळे जर तुमचे काही सिव्हिअर प्रॉब्लेम असतील किंवा नसतीलसुद्धा, थोडेसे जरी प्रॉब्लेम तुम्हाला असं वाटत असेल आहेत, तर तुम्ही पहिल्यांदा डॉक्टरांकडे जा आणि ट्रीटमेंट घ्या. त्याबरोबरीनं अतिशय महत्त्वाचा विषय डिस्कस करणार आहे, तो म्हणजे म्युकर मायकोसिस नावाचा जो रोग आहे तो काय आहे, तो खरंच भयंकर आहे का, आणि त्या संदर्भात आपण काय काळजी घेतली पाहिजे, सिम्पटम्स काय असतात, असे असंख्य प्रश्न मी त्यांना विचारणार आहे, कारण मला खूप प्रश्न पडलेले आहेत. याबद्दलही मी त्यांना प्रश्न विचारणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि माझ्यावर आतमध्ये चला. Hi. Feeling better? Yeah. So listen, first steps, what we will do is, first we will evaluate your whole mouth. Prioritize everything. Jo pain aapko pehle ho raha hai, we will sort that problems out. And then see which is the secondary and third. First we will evaluate everything. Just relax. There will be no pain because we are just doing checkup. Okay. Right? Yeah. We'll just evaluate you first. Open. दिस इज यूज फॉर डिजिटल स्कॅनिंग. डिजिटल स्कॅनिंग पहिला कसं, तू कधी कॅप केलेली आहे, कोणाची कॅप बघितलेली आहे, हो हो, त्यांचं कसं असं माप घ्यायचं, याचा माप घ्यायची गरज नसते. ओ, हे केलं याचं 3D मॉडेल बनणार, याचा वरती तुझं कॅप येणार. अच्छा, तो इन द माउथ व्हेरी लेस प्रोसिजर्स. अच्छा, सो हे ॲडव्हान्स टेक्निक आहे डिजिटल स्कॅनिंग. यामध्ये क्लिअर कट पेशंटला आणि डॉक्टरला कळतं, डॉक्टरला काय सांगायचं हे पेशंटला इझिली कळतं. सो बेसिकली हे मला ना बंदूकसारखं वाटतं, त्याचा आवाज. एक क्विज ठेवलं माझ्या इंस्टाग्रामवर की तुम्हाला काही प्रश्न असतील डेंटल संदर्भातले तर विचारा. आणि लोकांचे हेच एवढे प्रॉब्लेम्स आहेत जे आपल्याला खूप छोटे छोटे असे वाटतात. असं वाटतं की अरे काय दातामध्ये काहीतरी अडकतं, तर इट्स ओके, थोडेसे येलो झाले तर इट्स ओके, पण नाही,
हा मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि वेळीच डॉक्टरांकडे येणं गरजेचं असतं. ऍक्च्युली मी बघतीये माझी अवस्था काय आहे ते. नुसतं छान स्माईल असून उपयोगाचं नसतं, ते आतमध्ये पण क्लीन आणि छान हायजीन असणं गरजेचं असतं. आता आपण काय करणार आहे? आता आपण फिलिंग करू शकतो, आपण ते दात काढण्याचं आहे ते करू शकतो. तो प्रायोरिटी वाईज आपण वील प्लॅन आउट युअर ट्रीटमेंट, बट यू हॅव सम क्वेश्चन्स फॉर मी, सो लेट फिनिश दॅट फर्स्ट बिकॉज दिस विल टेक टाईम. अच्छा, आणि आता जो मेन विषय आहे त्या विषयाला मी हात घालणार आहे, डॉक्टरांना सगळे प्रश्न विचारणार आहे आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला निश्चितच डॉक्टरांकडून मिळणार आहेत. आपण ते माझ्या रूममध्ये करूया. येस, चालेल. म्युकर मायकोसिस नावाचा जो आपल्याला आजार समोर आलेला आहे सगळ्यांसमोर, इतका भयंकर आहे, मुळातच COVID-19 अजून आपण बाहेर येत नाही आहे, तो एक मोठा धक्का होता आणि त्याच्यानंतरचा हा दुसरा धक्का. तर हे म्युकर मायकोसिस नेमकं काय आहे आणि त्याची कशी काळजी घेतली पाहिजे, कारण त्याला मराठीमध्ये काळी बुरशी असं म्हटलं जातं आणि ही हवेत असते का, ती कशी असते, ती कोणाला होते, या संदर्भातले असंख्य प्रश्न मला पडलेले आहेत आणि मलासुद्धा या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. घाबरणे इतपत आहे का मोठा? नाही, सी स्ट्रेस लेने की जरूरत नाही है. म्युकर मायकोसिस एक रेअर फंगल डिजीज है, फंगल है तो बुरशी जैसे आप बोल रहे थे, तो फंगल डिजीज है. इसको आप जब इनहेल करते हो ये मोल्ड्स को, तो आपको म्युकर मायकोसिस हो सकता है. इस मोल्ड को बोलते हैं म्युकर मायकोसाइट्स. अब ये जो फंगल इन्फेक्शन है, ये मोल्ड्स जो हैं आपके पूरे एनवायरनमेंट में है, आपकी मिट्टी में है, आपकी गार्डनिंग मिट्टी में है, जो भी सॉइल, एनी टाइप ऑफ सॉइल उसमें है. और ये बहुत इजीली आपके डस्ट पाइप्स कहीं से भी आ सकता है. तो इट इज़ अ वेरी कॉमन ऑर्गेनिज्म, ये बहुत कॉमन ऑर्गेनिज्म है जो आपको एयर में मिलता है. अब ये क्यों अपने को मिल रहा है अभी, विच इज़ द क्वेश्चन. या मतलब ये पहले भी था या अभी वो हो गया है? मतलब जैसे रेयर बोलते हैं अनकॉमन, हाँ. तो ये बहुत अनकॉमन था. अच्छा. ये सिर्फ इम्यूनो कॉम्प्रोमाइज, जिनकी प्रतिका शक्ति कम होती है, सिर्फ उनको ही हो रहा था. मतलब वेरी हाई डायबिटिक्स, HIV/AIDS पेशेंट्स, या जिनकी कोई कैंसर सर्जरीज हुई है, न्यूट्रोपीनिया हुआ है, इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड केसेस में ये पहले हो रहा था. अच्छा. अभी लास्ट 1.5 मंथ में इसके केसेस बहुत ज़्यादा आए हैं. अगर आप न्यूज़पेपर पढ़ेंगे, टीवी देखेंगे, तो आपको ऐसा लगेगा कि सब जनों को हो रहा है, पर ऐसा नहीं है. लाखों में से कुछ 100 लोगों को, कुछ 500 लोगों को हो रहा है. एग्जैक्ट फिगर नहीं पता है मुझे, पर जैसे जो आज का डेटा मैंने देखा तो 111 लोगों को सिर्फ गवर्नमेंट हॉस्पिटल में ट्रीट किया जा रहा है. मतलब तो प्राइवेट हॉस्पिटल्स का अपने को पता नहीं है. मुंबई में मोस्टली जो ये केसेस आ रहे हैं, ये आउट ऑफ महाराष्ट्र, आउट ऑफ मुंबई से आ रहे हैं. और तो है, यू हैव टू बी स्केयर्ड ऑफ दिस डिजीज, बिकॉज ये जो मोल्ड है, ये आपके ब्लड वेसल्स को अटैक करता है. तो ब्लड वेसल्स को अटैक करता है तो ब्लड वेसल्स को खा जाता है. तो उसके कारण क्या होता है, वो पूरा एरिया जो है वो नेक्रोस हो जाता है. इसीलिए उसको ब्लैक फंगस कहते हैं, क्योंकि वो हर एक जगह जहाँ जहाँ वो स्प्रेड होता है वो काला हो जाता है. तो सपोज़ आपका इम्यूनो कॉम्प्रोमाइज हो, ठीक है, और आपने ये फंगस को इनहेल किया, तो इट विल गो थ्रू द वे ऑफ योर साइनस इनटू वेरियस साइनसेस. And then it reaches the blood. And then it reaches the brain. तो sinus के via sinus it starts going here. ठीक है. Normally the fungus spreads in this direction and it is a very very fast spreading. मतलब बहुत opportunistic जिसे बोलते हैं, वो फटाक से जाकर उनको लग जाता है. लेकिन जिनकी इम्यूनिटी बहुत ही कम है उन लोगों को ये फेस करना पड़ रहा है. मतलब मैंने तो सुना था कि जो COVID-19 पेशंट्स है, जो अभी रिकवर हुए, जे COVID-19 पेशंट्स आहेत, जे रिकवर झालेले आहेत, आत्ता नुकतेच करोनातून बाहेर पडलेले आहेत, अशाच लोकांना होतो असं माझ्या ऐकिवात होतं, पण तसं नाही आहे. नाही, सी मोस्टली अकॉर्डिंग टू द एक्सपर्ट्स, अगर आपण सुने
द ENT स्पेशलिस्ट या फिर आपकी इंटरनल मेडिसिन स्पेशलिस्ट, और इट्स अ टीम अप्रोच फॉर ट्रीटिंग दिस. तो इन सब से अगर अपन इनकी सब की बातें पढ़ें तो क्या होता है, कोरोना में कोविड में स्टेरॉइड्स का यूज़ हो रहा है टू ट्रीट. हाँ, हाँ. अब स्टेरॉइड्स क्या करते हैं, आपकी बॉडी में इम्यून सिस्टम को कम करते हैं. बट जब डायबिटीज़ है आपको तो जो स्टेरॉइड्स हैं वो डायबिटीज़ के लेवल को बढ़ा देते हैं. तो अनकंट्रोल्ड जब डायबिटीज़ हो जाती है तो वो अनकंट्रोल्ड डायबिटीज़ वाले जो केसेस होते हैं दोज आर मोर इम्यूनो कॉम्प्रोमाइज एंड दोज आर द पेशेंट्स जिनको ज़्यादा हो रहा है. फिर अगर आपका लॉन्ग स्टे है हॉस्पिटल में उन पेशेंट्स को ज़्यादा हो रहा है. अच्छा. ठीक है, बहुत रेयर ऐसे केसेस है जो असिम्टोमेटिक थे और उनको हो रहा है. Okay. ऐसा नहीं है कि उनको नहीं हुआ है, बट रेयर केसेस में भी हो रहा है. मोस्ट ऑफ द डायबिटीज असणाऱ्या पेशंट्सला ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशा लोकांना आणि जे आत्ताच खूप दिवस हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत अशा लोकांना बेसिकली हा होतो आहे. पण याची लक्षणं सिम्पटम्स काय आहेत? सो म्युकोरमायकोसिस जो है वो बहुत टाइप्स का होता है. राइनो सेरेब्रल, राइनो मतलब नोज एंड सेरेब्रल मतलब ये रीजन. लंग, क्यूटेनियस मतलब स्किन, गैस्ट्रो इंटेस्टाइनल या डिसेमिनेटेड. अभी जो मिल रहे हैं अभी एट दिस पॉइंट जो कोविड के ज़्यादा केसेस, कोविड के बाद के जो केसेस में म्यूकर माइकोसिस मिल रहा है वो राइनो सेरेब्रल मिल रहा है. ठीक है, तो सिम्टम्स उसमें क्या हो जाता है कि यू कैन हैव अ यू नो नमनेस ऑफ दिस एरिया, लॉस और रिड्यूस विजन ऑफ दैट वन साइड, स्वेलिंग ऑफ दैट साइड. आपको नाक से क्रस्ट वी जैसे डिस्चार्ज जैसे होता है वो ब्राउनिश डिस्चार्ज नाक से आना. अच्छा. और यू नो फीवर, इट कैन बी एसोसिएटेड विद फीवर एंड एक्सेट्रा, बट मेन यही सिम्टम्स हैं. तो जैसे आप कोविड के बाद आप ये चीज़ों का ध्यान रखिए, अपना एक आँख बंद करके देखिए. एंड अगर आपको ऐसा ज़रा भी लगता है कि यू नो इस रीजन में यू आर नॉट फीलिंग गुड, तो आप डायरेक्टली अपने ENT स्पेशलिस्ट या फिर आपके डॉक्टर को जाके दिखाइए. मैनी अ टाइम्स जैसे ये जो मैं बताया, जैसे ये साइनस से ऊपर ट्रैवल करता है, वेरी फ्यू टाइम्स इट कम्स डाउन एंड आपको टालू पे, पैलेट पे ब्लैकिश डिस्चार्ज जैसे, ब्लैकिश पॉइंट्स जैसे दिख सकते हैं. दांतों के आसपास पस डिस्चार्ज होना, दांतों का पूरा लूज होना, इसको पहले जो ये म्यूकर माइकोसिस है ना, ये डिजीज़ को पहले मेनली यहाँ का ही डिजीज़ माना जाता था, जाइगोमाइकोसिस बोलते थे, ये जाइगोमा बोन है. तो अगर आप अपना रेगुलर चेकअप करवाते रहेंगे तो रोल ऑफ डेंटिस्ट भी वहाँ आ जाता है कि अगर सपोज आपको ऐसा कुछ फीलिंग है तो वो आपको राइट डॉक्टर के पास गाइड कर सकते हैं. तो मेन सिम्टम्स तो जो फेस राइनो सेरेब्रल म्यूकर माइकोसिस के हैं वो यही है कि राइट एक साइड का स्वेलिंग, पेन, नमनेस, नेजल क्रस्ट या फिर दांत लूज होना, टालू पे ब्लैक कुछ दिखना, ये सब बहुत ही क्लासिकल साइंस है. अच्छा, मतलब ये सब रिलेटेड, हे सगळं रिलेटेड जे आहे ते नाक डोळे या संदर्भात आहे. सो इकडे तुम्हाला सूज वाटली आणि मेजर म्हणजे कोरोना झाल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं कुठे स्वेलिंग आहे, तुमच्या टाळूला कुठेतरी काळे डाग आहेत किंवा आणखीन तुम्हाला विजन, तुमचं डबल विजन होत आहे असं जर तुम्हाला असं वाटलं तर त्यावेळेला चेकअप करणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं डॉक्टर, ओव्हरऑलच सगळ्यांनी चेकअप करणं फार गरजेचं आहे काही काही दिवसांनी, की लक्षणं आपल्याला लक्षात येताच आपलं काम असतं आपण डॉक्टरांकडे जाणं, जसं मी म्हणाले तसं. पण डॉक्टर, या संदर्भात काळजी काय घेतली पाहिजे, प्रत्येकानेच काळजी काय घेतली पाहिजे, आणि जे आत्ताच COVID-19 बाहेर येत आहेत, जे डायबिटीस असणाऱ्या पेशंट्स आहेत, त्यांनी पण काय काळजी घेतली पाहिजे असं दोन्ही. आणि मुळात आणखीन एक प्रश्न त्याला लागून असा की डेंटल गोष्टींशी या रोगाचा काही असा संबंध आहे का? कारण मला असं वाटतं हे सगळं या भागात येतं म्हणून मी एक सामान्य प्रश्न आहे. नाही नाही, इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. बट कसं आहे की पहिले सेकंड क्वेश्चन आन्सर कर देती हूँ कि जो ये म्यूकर माइकोसिस के मोल्ड्स हैं आप इनहेल करते हो. और नॉर्मली ये जो म्यूकोसाइट्स होते हैं, ये जो मोल्ड्स होते हैं, ये सॉइल में होते हैं. ठीक है, तो प्रिवेंशन इज़ फ्रॉम द ग्राउंड लेवल. आपका बेसिक हाइजीन,
तो अगर सपोज आपको गार्डनिंग का शौक है, या फिर आप सॉइल में काम करते हो, या आपकी डस्ट है, या फिर आप कोई कंस्ट्रक्शन साइट्स वगैरह ऐसी सब जगहों पे आपका काम है आफ्टर कोविड स्पेशली, तो आप ग्लव्स पहनो वेल डूइंग गार्डनिंग. मेक श्योर दैट यू क्लीन योर हैंड्स, वॉश योर हैंड्स रियली वेल. यू वेयर लॉन्ग स्लीव शर्ट्स, पैंट्स, शूज, हार्ड शूज, सो दैट इट डजंट पेनिट्रेट थ्रू एनी वेयर. इट इज़ नॉट समथिंग दैट कम्स फ्रॉम एयर. येस द मोल्ड्स यू ब्रीद इन, बट मोस्टली ये कहीं ना कहीं कोई सॉइल में होते हैं. अच्छा, तो माटी में ज़्यादा होते हैं या डस्ट सॉइल एंड ऑल दोस एरियाज, तो वो एंड इट इज़ एवरीवेयर. यहाँ पे भी हो सकता है, आपको और मुझे लगेंगे नहीं. तो पहला तो वो चीज़ है, डेंटल से दांत से ऊपर नहीं जाता है. अच्छा. बट डेंटल हाइजीन आज सी अगर आप आयुर्वेदा देखोगे या फिर आप कोई भी यू नो आप गुड फूड गुड लाइफ ये सब चीज़ें सुन रहे हो, वेर इज़ द एंट्री पॉइंट ऑफ फूड, वेर इज़ द एंट्री पॉइंट ऑफ फूड, माउथ. माउथ. तो अगर आपका मुंह हेल्दी नहीं है तो अल्टीमेटली ऑल दोज इन्फेक्शंस फ्रॉम द माउथ स्प्रेड थ्रू आउट द बॉडी थ्रू ब्लड वेसल्स, या तो फिर वो आपके खाने में या आपके अदरवाइज ओवरऑल वेलबींग. अगर आप चबा नहीं सकते तो आपका फूड डाइजेस्ट नहीं हो सकता और वो सारा प्रॉब्लम शुरू होता है. तो माउथ को हेल्दी रखना तो वो इम्पॉर्टेंट ही है. बट अगर अपन सिर्फ म्यूकर माइकोसिस की बात करें तो बेसिक आपका ओरल हाइजीन, आपका नेजल हाइजीन, आपका हैंड हाइजीन बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट है. सारे एक्सपर्ट्स, अगर आप कोई भी एक्सपर्ट पैनल पढ़ो सुनोगे म्यूकर माइकोसिस के ऊपर, चाहे वो ENT स्पेशलिस्ट हों या इंटरनल मेडिसिन स्पेशलिस्ट हों या डेंटिस्ट हों, मतलब डेंटिस्ट में ओरल एंड मैक्सिलोफेशियल सर्जन जो होते हैं उनका रोल बहुत बड़ा होता है. हमारा रोल उसके बाद आता है टू रिहैबिलिटेट द पेशेंट, बट उसके पहले ही इन सब डॉक्टर्स का जो रोल होता है, मेन चीज़ जो आपको करनी है इस वो सब लोग योगा, गुड फूड, गुड न्यूट्रिशन एंड गुड हाइजीन, ये तीन चीज़ पे ही स्ट्रेस कर रहे हैं. अच्छा, सो बेसिकली हाइजीन ठेवणं आणि स्वतःची काळजी, म्हणजे डेंटलसुद्धा जी काही आपली डेंटल केअर घेऊ शकतो ती काळजी घेणं हे फार गरजेचं आहे. बरं, आता ह्याची काळजी घेणं का गरजेचं आहे? आत्तापर्यंत केलं ठीक आहे, पण आता काळजी घेणं गरजेचं आहे की आता भयंकर रोग येत आहेत आणि त्यासाठी आपल्या ज्या बेसिक हायजीन्स आहेत दातांसंदर्भातल्या त्या ठेवणं फार गरजेचं आहे. हा पूर्ण व्हिडिओचा जो आपला काही सारांश होता त्याच्यामध्ये गोष्टी आपण रिपीट करूया की पहिली गोष्ट कोविड संदर्भात आपल्याला काळजी घ्यायची ती म्हणजे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर मीन्स वॉश युअर हँड्स, नॉट ओनली ऑन वॉश युअर हँड्स म्हणजे फक्त असं नाही, ठीक आहे, असं युअर नेल्स, युअर थम्स, एव्हरीथिंग. वेअर युअर मास्क. अगर आपको म्यूकर माइकोसिस बचाना है या कोविड से बचना है, सब कुछ यहाँ से शुरू होता है. आपका मास्क इज द मस्ट, मास्क इज द मस्ट. एक्चुअली आजच्या शूटसाठी एक्चुअली काढला आहे मास्क, सगळ्यांनी ते मास्क घातले म्हणून मी काढला. वेअर द मास्क, ठीक आहे, अँड कीप युअर एरिया, कीप युअर हाऊस, कीप युअर सेल्फ क्लीन, हे तो पहिलं. अँड ओरल, कारण की सी ट्रान्सफर जो हो रहा है मुँह से, सांस से, इससे हो रहा है. तो इफ़ सिर्फ कोविड अप्रोप्रिएट डेंटल केयर बोलें तो अगर घर में दो लोग हैं तो दो अलग टूथ पेस्ट, अलग होल्डर्स में टूथ ब्रश, अलग होल्डर्स में आपका टंग क्लीनर, तो जो भी आप चीज़ें यूज़ करते हैं अपने ओरल हाइजीन के लिए वो सब अलग रखें ऐसा. और अगर आपको कोरोना होता है तो वो सारी चीज़ों को कोरोना के बाद फेंक दें और नया लें. बट घर के जितने भी लोग हैं वो अपने सामान को सेपरेट रखें, ठेवलं पाहिजे आपलं सामान, टूथपेस्ट असो, टूथब्रश असो सगळं, किंवा आपला टंग क्लीनर असो. टंग क्लीनर तर इम्पॉर्टंट आहे, याचं हायजीन पाळणं बेसिकली फार गरजेचं आहे. तर थँक्यू सो मच डॉक्टर परत एकदा की खूप इम्पॉर्टंट माहिती दिली. आणि म्हणूनच मी माझ्या शोमध्ये कायम काय म्हणते माहिती आहे का, टॉपिक्स आर एंडलेस, इट्स ऑल अबाउट वेलनेस. आणि डायरी ठेवा सगळ्यांनी, यु नो आय हॅव ऑल्सो स्टार्टेड रायटिंग ऑल दीज थिंग्स सो दॅट आय कॅन टीच अदर पीपल लेटर. ओह गॉड, लास्ट टाइम फॉर दॅट टिप. ओ लास्ट टाइमच्या मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की जर्नल, हाऊ टू राईट जर्नल, तर डॉक्टरांनी बघितलं, आय एम सो ग्लॅड की त्यांना आवडलं आहे ते. पण प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा प्लीज, तुम्ही म्हणाल का. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू हर
बहुत एफर्ट्स डाल रही है, तो आप लोग देखेंगे तो वो और आगे आप लोगों को गाइड कर सकती है. थैंक यू सो मच.